नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण परफेक्ट प्रमाण वापरून आणि काही खास टिप्ससह भरपूर सारे लेअर्स असणारी खमंग अळूवळी कशी बनवायची हे बघणार आहोत रेसिपी इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू सर्वांत अगोदर आपण चिंच कोळ तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी दहा ग्रॅम चिंच घेतली यातील बिया ज्या आहेत त्या काढून टाकलं आहे दहाच ग्रॅम गुळसुद्धा घेतलाय आणि हे आपण भिजत घालणार आहोत हे भिजेल इतपत यामध्ये पाणी टाकायचे दोनही सम प्रमाणात घेतल्यामुळे याची चव एकदम परफेक्ट येईल अळूवडी बनविण्यासाठी मी इथे आठ स्वच्छ धुतलेली आणि कोरडी केलेली अळूची पानं घेतलेली आहेत यातील काही पानं ही मोठ्या आकाराची आहेत तर काही मध्यम आकाराची आता या पानांच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात तर त्या आपल्याला काढून टाकायच्या शक्यतो अळूचे पानं घेत असताना अशा पद्धतीचे चॉकलेटी देठ किंवा मग ज्या शिरा आहेत त्या असलेलीच घ्यायची यामुळे घशामध्ये जास्त त्रास होत नाही तर बघा मी धारदार सुरीच्या सहाय्याने ज्या जाडजाड शिरा होत्या त्याच काढून टाकतेय ज्यांचा डार्क कलर असतो त्या थोड्याशा शिजायला सुद्धा त्रास देतात आणि यामुळे घशामध्ये सुद्धा त्रास होतो त्यामुळेच या अशा पद्धतीने काढून टाकायच्या खूप सहजतेने या निघतात या पानांच्या मध्यभागी हा जो देठाचा भाग असतो ना तो सुद्धा काढून टाकायचा हा सुद्धा थोडासा जाडा असतो यामुळे अळूवडीचा रोल आपला परफेक्ट तयार होत नाही आता मी इतर सुद्धा पानांच्या याच प्रकारच्या शिरा ज्या आहेत त्या काढून घेते शिरा काढून झाल्या आहेत आता हे पान मी अशा पद्धतीने उलटं आहे म्हणजे शिरांच्याच बाजूने आणि लाटण्याने हे लाटून घेते यामुळे आपलं जे पान आहे ते रोल करताना फाटणार नाही किंवा मग रोल जो आहे तो एकदम व्यवस्थित तयार होतो कारण ज्या शिरा असतात त्या पूर्णतः दबल्या जातात आणि त्या कडक स्वरूपाच्या राहत नाही बघा मी आता हा रोल तयार करून दाखवते तर किती इझिली हे पान फोल्ड होत आहे याच पद्धतीने मी इतर सुद्धा पानं तयार करून घेते आता मी थोडंसं वाटण तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशेप यामध्ये धणे आणि बडीशेप घातल्यामुळे आळूबडीची टेस्ट एकदम मस्त येते तर बघा आता हे जे मसाले आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि याची थोडीशी जाडसर स्वरूपाची पेस्ट तयार करून घेते आता आपली चिंचसुद्धा छान अशी भिजली गेली आहे याला थोडंसं हाताने मॅश करायचं म्हणजे जो चिंचेचा गर आहे तो एकदम व्यवस्थित पूर्णतः निघला जाईल आणि जो चोथा आहे तो वरती निघेल बघा अशा पद्धतीने याचा चोथा निघतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता आपण अळूवळीचं सारण तयार करूयात म्हणजेच जे पीठ भिजवतो ते तर त्यासाठी मी इथे घेतलंय दीडशे ग्रॅम बेसन पीठ तीस ते चाळीस ग्रॅम तांदळाचं पीठ म्हणजे आपलं बेसन पीठ जेवढा आहे त्याच्या पावभाग तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे अळूवळी कुरकुरीत बनते पण जर तुमच्याकडे नसेल नाही घेतलं तरीही चालेल आता यातच चवीनुसार मीठ टाकते एक चमचा ओवा हातावर थोडासा मॅश करून टाकायचा यामुळे याचा फ्लेवर जो आहे तो अळूवळीला मस्त उतरेल थोडीशी हिरवी कोथंबीर टाकते तीन चमचे पांढरे तीळ टाकते पाव चमचा हळद टाकते कलरकरिता आणि जे आपण मग अशी वाटण तयार केलं होतं ते बघा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतले धणे आणि बडीशेप थोडीशी जाडसर आहे तर ते यामध्ये आता टाकते आता चिंचेचा जो कोळ तयार करून घेतलेला होता तो टाकायचा आहे यामुळे घशात खिचखिचसुद्धा होणार नाही आणि टेस्ट टेस्टसुद्धा मस्त येईल आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं यामध्ये पाणी टाकायचंय पाणी हे थोडं थोडं करतच टाका कारण पीठ जे भिजवायचे ते थोडंसं घट्ट स्वरूपाचं भिजवायचं हे पीठ जर तुम्ही जास्त पातळ भिजवलं तर अळूवडीत तेल जास्त शोषते आणि जर जास्त घट्ट भिजवलं तर अळूवळी नरम पडते तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा अशा पद्धतीचं माझं हे पीठ भिजून झालं आहे साधारणतः मला पाव कप पाणी इथे लागलं असेल बघा हे पीठ मी चमच्यात घेऊन दाखवते आहे तर पीठ जरा वेळानंतर खाली पडतंय तर अशा स्वरूपाचं आपल्याला पीठ भिजवायचं आहे आता हे पीठ आपण पानांना लावून घेणार आहोत तर पानाच्या ज्या साईडच्या आपण शिरा काढलेल्या आहेत त्या साईडने पीठ लावायचे जी चोपडी साईड असते त्या साईडने पीठ लावायचं नाही नाहीतर पीठ हे चिकटणारच नाही हे पीठ तुम्ही हाताने सुद्धा लावू शकता किंवा मग चमच्याच्या सहाय्याने सुद्धा लावू शकता हे पीठ लावणं सोपं जावं याकरिता पहिल्या पानाचं टोक हे आपल्या विरुद्ध दिशेला म्हणजे समोरच्या दिशेला ठेवायचं म्हणजे पीठ लावणं खूपच सोपं पडतं आता मी दुसरं पान घेतले आणि हे पान तुम्ही जर व्हिडिओत बघितलं असेल तर ते विरुद्ध साइडने ठेवलंय म्हणजे पहिल्या पानाचं टोक वरच्या साइडने होतं तर आता दुसऱ्या पानाचं टोक खालच्या साइडने आहे आता मी तिसरं पान घेतलंय आणि तिसरं पान पुन्हा उलट्या दिशेने ठेवलंय तर बघा मी सुरुवातीचं पान हे थोडंसं मोठ्या आकाराचं घेतलं होतं आणि आतली पानं छोट्या छोट्या आकाराची घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला चार पानांना पीठ हे लावून घ्यायचे जर तुमची पानं ही छोट्या छोट्या आकाराची असतील तर पाच पानंसुद्धा तुम्ही एका वेळेला घेऊ शकता पण चार पानांपेक्षा जास्त पानंही घेऊ नका नाही तर अळूवळी शिजायला त्रास देऊ शकते म्हणजे जास्त वेळ लागेल आणि तितकासा रोलसुद्धा व्यवस्थित होत नाही तर ही एक काळजी नक्की घ्या चारही पानांना व्यवस्थित पीठ लावून झालंय आता आपण याचा रोल तयार करणार आहोत तर सुरुवातीला या पानांच्या साईड किंवा मग जे काट आहेत ते आतल्या साईडने अशा पद्धतीने चिकटवून द्यायचे यामुळे आपल्या अळूवळीचा रोल एकदम घट्ट येतो आणि वडीला लेअर्ससुद्धा खूप सारे दिसतात या दुमडवलेल्या साईडलासुद्धा थोडंसं सा पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपली जी वळी आहे ती उलगडणार नाही आता याचा रोल तयार करून घ्यायचा आहे तर रोल तयार करत असताना एकदम ताईट स्वरूपाचा करत चालायचंय बघा अशा पद्धतीने यामध्ये कुठेही स्पेस राहता कामा नाही म्हणजे मग अळूवळी जी आहे ती कापल्यानंतर एकदम मस्त सुबक दिसते बघा खूपच मस्त आणि सुरेख हा रोल तयार होतो जर तुम्हाला कोणत्या साईडने पान बाहेर निघताना दिसत असेल तर ते आतल्या साईडने सुद्धा थोडंसं सा दुमळवून घेऊ शकता हवं असल्यास तुम्ही या रोलच्या साईड ज्या आहेत त्या साईडने सुद्धा पीठ हे लावून घेऊ शकता पण मी नाही लावते आपला पहिला रोल तयार झालाय सेम पद्धतीने मी दुसरा सुद्धा रोल तयार करून घेतलाय आता हे मी वाफवून घेणार आहे त्याकरिता कढाईमध्ये दीड ग्लास पाणी टाकले त्यामध्ये एक रिंग सुद्धा आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर त्याचा सुद्धा वापर करू शकता आता हे ताट यामध्ये ठेवते आणि यावर झाकण ठेवून मिडीयम गॅसवरती पंधरा मिनिटे आपण हे शिजवून घेऊयात तुमची पानं जर कोवळी असेल तर वेळ हा कमी लागू शकतो नाहीतर मग वेळ जास्त सुद्धा लागू शकतो हे पानांवर डिपेंड करेल साधारणतः तेरा ते चौदा मिनटातच माझी ही अळवडी आहे ती व्यवस्थित शिजली गेली आहे ही कशी शिजली आहे हे बघण्यासाठी पहिले एक चाको घ्यायचा आहे आणि हा चाको मधोमध मद यामध्ये खोचून बघायचा आपला चाकू जो आहे तो क्लीन आला तर समजायचं अळूवडी परफेक्ट तयार झाली आहे ही पहिले थंड करून घ्यायची अळूवडी छान अशी थंड झाली आहे आता ही आपण कट करून घेऊयात तर त्यासाठी चाकू जो आहे तो एकदम धारदार असावा म्हणजे मग अळवडी परफेक्ट कट के केली जाते साधारणतः या वड्या मी या साईजच्या कट करून घेतेये या वड्या छान शिजल्या गेल्यामुळे कट कर करायला जास्त त्रास देत नाहीये बघा एकदम मस्त कापल्या जात आहे आणि शिरा आपण अगोदरच काढून टाकल्यामुळे त्यासुद्धा मध्ये मध्ये येत नाही आणि आतील लेअर सुद्धा बघा किती मस्त भरपूर सारे आलेले आहेत आता या वड्या तुम्हाला जर आवडत असेल तर तळू शकता नाहीतर मग फ्राय सुद्धा करू शकता दोनही प्रकार एकदम मस्त लागतात तर मी काही वड्या तळून दाखविते तर या तळत असताना तेल हे मध्यम गरमच असायला हवं आणि गॅसची सुद्धा मध्यमच असायला हवी जर तुम्ही कमी गॅसवर तळल्या तर वड्यात तेल जास्त शोषतील आणि फुल गॅसवर तळल्या तर वड्या नरम पडू शकतात तर बघा अशा पद्धतीने मी मध्यम गॅसवरती या वड्या मस्त अशा खमंग तळून घेतलेल्या आहेत आणि दिसतानीच त्या मस्त अशा कुरकुरीत सुद्धा दिसत आहे आता उरलेल्या वड्या मी शॅलो फ्राय करणार आहे तर त्याकरिता मी एक पसरट आकाराचा पॅन घेतलाय यामध्ये दोन चमचे तेल टाकते आणि सर्व वड्या व्यवस्थित एकसारख्या ठेवून शॅलो फ्राय दोनही साईडने करून घ्यायचे आहे फ्राय करत असताना सुरुवातीला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि नंतर पाच मिनटे कमी करायचा म्हणजे मग वड्या ज्या आहेत त्या मस्त खमंग परतल्या जातात त्यांना छान असा सुद्धा येतो एका साईडने या वड्या परतल्या गेल्या की पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा परतवून घ्यायच्या तर साधारणतः या वड्या परतवायला मला पंधरा मिनटे लागली असेल सुरुवातीची दहा मिनटे मध्यम गॅस आणि नंतरची पाच मिनटे कमी गॅस बघा खूपच मस्त दिसायलासुद्धा सुरेख आपल्या वड्या या तयार झालेल्या आहेत या वड्या जर तुम्ही तळून तयार केलेल्या असेल तर पंधरा स्टोर दिवस सुद्धा स्टोअर करू शकता आणि शॅलो फ्राय केलेल्या ज्या वड्या आहेत त्या चार ते पाच दिवस टिकतात खूपच मस्त आणि कुरकुरीत आपल्या वड्या या तयार झाल्या आहेत आता मी जी तळलेली वडी आहे ती सुरुवातीला घेतली आणि ती या टिश्यू पेपरवर ठेवून बघते तर बघा टिश्यू पेपरला अजिबात याचं तेल लागत नाहीये म्हणजे आपल्या वड्या या अजिबात तेलकट झालेल्या नाहीये आणि तेवढीच ही कुरकुरीत कुरकुरीतसुद्धा झालेली आहे तर मी दिलेल्या टिप्स वापरून तुम्हीसुद्धा वडी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्समध्ये सुद्धा नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय